नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. पाटण सावंगीत बायपास रोड वरील 98 झोपड्यांचे घराचे अतिक्रमण हटवले. आता बातम्या सविस्तररित्या. पाटण सावंगी येथे ग्रामपंचायत प्रशासनातर्फे आज येथील बायपास रोड वरील दत्त मंदिर परिसरात 98 घराचे अतिक्रमण हटवण्यात आले. यावेळी 200 पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. तत्पूर्वी अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टीवासियांनी कार्यवाहीचा निषेध करत गुलाल उधळला. तणावपूर्ण शांततेत एक एक करून सर्वच 98 घरांना पथकाने जमीन दोस्त केले. पाटण सावंगी बाहेरून धापेवाडा कडमेश्वरकडे जाणारा बायपास रोडच्या लगत दत्त मंदिर परिसरात 15 ते 20 वर्षापासून शेतमजूर व बांधकाम मजुरांनी अनेक कच्चे पक्के घरे तयार करून परिवारासह राहत होते. त्या घरामध्ये विद्युत पुरवठा व नळ कनेक्शनही लावले होते. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे 2-3 वेळा जागा खाली करण्यासाठी त्यांना नोटीसही दिल्या होता. एक आठवड्यापासून अतिक्रमण हटवण्यासाठी सतत हालचाली ग्रामपंचायततर्फे चालू होत्या. दवंडी मार्फत ही सूचना दिल्या होत्या. कालपासून कार्यवाहीची तीव्रता बघता झोपडपट्टीवासियांनी घरातील सामने भाड्यांच्या घरी मित्र नातलगत नाईलाजाने नेण्यास सुरुवात केली. अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे अगोदर संपूर्ण घरावरील विद्युत कनेक्शन बंद करण्यात आले. कार्यवाहीत असलेल्या 3 JCB द्वारे सायंकाळपर्यंत संपूर्ण घरांना पाळण्यात आले. यावेळी शेकडो नागरिक जमले होते. पाटण सावंगीच्या इतिहासात ही एवढी मोठी कार्यवाही पहिलीच होती. अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सावनेरचे तहसीलदार राजू रणवीर, DYSP विक्रम कदम, सावनेरचे पोलीस निरीक्षक योगेश पारदी, पाटण सावंगीचे ग्रामविकास अधिकारी बबन श्रृंगारे यांच्या मार्गदर्शनात 200 पोलिसांनी व पथकातील शेकडो कर्मचाऱ्यांनी केली. या कार्यवाहीत अचानक बेघर झालेल्या लोकांनी व त्यांच्या हितचिंतकांनी ग्रामपंचायत प्रशासन व अतिक्रमण विरोधी पथकावर नाराजी व्यक्त केली आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.